महाराष्ट्राला आरक्षणावरनं होणारी आंदोलनं नवीन नाही आहेत, पण मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातना आरक्षण देण्यावरना जो गहजब झाला तो विशेष होता. मराठा आरक्षणाचा निर्णय वारंवार रद्द झाल्यानंतर मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणाची मागणी जोर धरायला लागली. मनोज जरांगेंच्या आंदोलनाने सरकारला अनेक गोष्टी करायला भाग पाडलं, पण मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण देता कामा नये असं म्हणत छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक ओबीसी नेते आक्रमक झाले. अशात राज्य मागासवर्ग आयोगातल्या सदस्यांनी राजीनामे दिले. त्या राजीनाम्यांचं टायमिंग आणि त्यावरनं झालेले आरोप प्रत्यारोप या सगळ्यामुळे राजकारण ढवळून निघालंय. हा मागासवर्ग आयोग नेमका कधी स्थापन झाला, आयोगाची कामं नेमकी काय असतात, मागासवर्ग आयोगाचे सदस्य कोण असतात आणि सध्या महाराष्ट्रात याबद्दल नेमकं काय सुरू आहे पाहणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये. 16 नोव्हेंबर 1992 सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या प्रकरणात देशातल्या सगळ्या राज्य सरकारांना राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्याचे आदेश दिले, पण महाराष्ट्रात या आदेशाची अंमलबजावणी झाली नव्हती. हा मुद्दा पुन्हा न्यायालयात गेल्यानंतर 2005 राज्य सरकारने कायदा केला. या कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर 2006 तो राज्यात अंमलात आला. त्यापूर्वी राज्यात मागासवर्ग समिती अस्तित्वात होती. राष्ट्रीय पातळीवर इतर मागासवर्गाचे सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री बी.पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली 1978 मंडल आयोग स्थापन करण्यात आला होता. मंडल आयोगाने देशातल्या ओबीसींची संख्या 52% असावी असं त्यांच्या अहवालात सांगितलं होतं, आणि त्यानुसारच ओबीसींना 27% आरक्षणाची तरतूदसुद्धा केली गेली होती. जातींचं मागासलेपण तपासून ओबीसी, विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या यादीमध्ये त्यांचा समावेश करणं किंवा त्यांना नाव कमी करणं हे मागासवर्ग आयोगाचं महत्त्वाचं काम असतं. कोणत्याही मागास जातींचा समावेश ओबीसींमध्ये करायचा असेल तर तशी शिफारस आयोगाने राज्य सरकारला करणं कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. या आयोगाचे अध्यक्ष म्हणून अशा व्यक्तीची नेमणूक करतात जी सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाची न्यायाधीश राहिली असेल. यासोबतच समाजशास्त्रज्ञांचा सुद्धा आयोगात समावेश असतो. राज्याच्या 6 महसूल विभागांपैकी प्रत्येक विभागाकडनं घेतलेला प्रत्येकी 1 याप्रमाणे इतर मागासवर्गाशी संबंधित बाबींचं ज्ञान असणारे 6 सदस्य या आयोगात नेमले जातात. तसंच सामाजिक न्याय विभागातले सहसंचालक किंवा त्यापेक्षा वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्याची या आयोगाचा सदस्य सचिव म्हणून नियुक्ती केली जाते. नियमानुसार मागासवर्ग आयोग हा 3 काम करतो. मागासवर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा असल्यामुळे त्यातले सदस्य आणि अध्यक्षांना सरकार थेट काढू शकत नाही. आयोगाची स्वायत्तता अबाधित राहावी यासाठी नियमावली तयार केली गेली आहे. जर कोणाला काढायचं असेल तर त्या सदस्याला सरकारकडून नोटीस द्यावी लागते, त्यानंतर त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते. तरीही त्या सदस्याला आयोगातनं काढलं तर न्यायालयात त्या निर्णयाला आव्हानही देता येतं. November 2023 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागासवर्ग आयोगाला मराठा आरक्षणाबाबत अभ्यास करून अहवाल सादर करायला सांगितलं. त्यानंतर 18 आयोगाची पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतरच आयोगातल्या सदस्यांच्या राजीनाम्यांचं सत्र सुरू झालं. डॉक्टर संजीव सोनवणे, त्यानंतर बालाजी किल्लारीकर आणि त्यांच्यानंतर लक्ष्मण हाके अशा 3 सदस्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर 12 आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे यांनीसुद्धा राजीनामा दिला. आयोगाच्या कामात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप बालाजी किल्लारीकर आणि लक्ष्मण हाके यांनी केला होता. सगळ्याच जातींचं मागासलेपण सिद्ध करण्याची गरज असताना केवळ मराठा समाजाचा अभ्यास करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप या दोघांनीही केला. तर डॉक्टर संजीव सोनावणे यांची यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्यांबद्दल सरकारला धारेवर धरलं. राजकीय दबावाच्या आरोपांवर बोलताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते आपण पाहूया. पहिली गोष्ट तर हा विभागच माझ्याकडे येत नाही, त्याच्यामुळे या संदर्भात माझा दबाव असणं किंवा मी एखादा निर्णय करणं हा विषय माझ्याकडे नाही. माझी त्यासंदर्भात चर्चा देखील नाही. काही सदस्य हे काही राजीनामे देत आहेत किंवा अजूनही 1-2 सदस्य असे आहेत की ज्यांचा हा डाव नक्की आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षणाचा विषय हा निकालीच लागू नये, हा भिजत घोंगड राहावं आणि त्यांच्या पॉलिटिकल मास्टरने त्यांना अशा प्रकारे त्या ठिकाणी एक प्रकारची सुपारी दिली आहे.
या सगळ्यानंतर राज्य सरकारने एका अधिकृत नोटिफिकेशनद्वारे आयोगाचं पुनर्गठन केलं. पण मनोज जरांगेंचं उपोषण सोडवताना तिथे राज्य सरकारकडनं गेलेल्या शिष्टमंडळात न्यायमूर्ती शुक्रे होते, त्यामुळे त्यांच्या या निवडीवर आक्षेप घेतले जात आहेत. मंत्री छगन भुजबळ याबद्दल काय म्हणतात ते पाहूया. सगळ्यांना माहिती आहे की ते शुक्रे न्यायमूर्ती आणि गायकवाड जरांगेंचं उपोषण सोडायला गेले होते आणि निरगुडे यांनी राजीनामा दिल्यानंतर शुक्रे यांची नियुक्ती झाली असं सगळीकडे आलेलंच आहे. त्याच्यावर काय बोलायचं? आता त्याच्यावर विरोध केला जातोय त्यांच्या नियुक्तीला, तर ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काही लोकांची काही मतं आहेत ते मांडतात. आता या सगळ्या प्रकरणाचा राज्यातल्या मराठा आरक्षण आणि इतर समाजाच्या आरक्षणावर काय परिणाम होतो हे पाहावं लागेल. तुम्हाला आजची सोपी गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट्समधनं नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.